जिल्ह्यामध्ये नवनीत राणा फिरल्या, प्रत्येक मतदारसंघामध्ये सभा घेतल्या आणि पूर्ण विश्वास ठेवून देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व, नवनीत राणांची मेहनत, त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष भाजपचे डॉक्टर बोंडे, राज्यसभेचे खासदार आणि मी स्वतः मैदानामध्ये उतरलो आणि मी म्हटलं होतं बच्चू कडू यानंतर विधानसभेमध्ये पुन्हा दिसणार नाही. आणि ते चित्र त्या ठिकाणी तुम्हाला डोळ्यासमोर आहे की त्या ठिकाणी बच्चू कडूचा पराभव झाला, यशोमतीचा पराभव झाला. मला असं वाटते खोटा प्रचार करून मतं मागणं हे एकदा ठीक आहे, पण वारंवार खोटं बोलून मतं मागू शकत नाही याचं जिवंत उदाहरण अमरावती जिल्ह्यामध्ये लोकसभेनंतर विधानसभेमध्ये दिसलं. कुठेतरी महायुतीला लोकसभेत जो काही विरोध झाला किंवा ज्या पद्धतीनं विरोधात काम केलं गेलं त्याचाच फटका या सगळ्या नेत्यांना बसला. बिलकुल, महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीने खटाखट 8,500 रुपये बँकेमध्ये टाकू, आठाने सुद्धा आले नाही. लाडक्या बहिणीचे 7,500 रुपये येऊन गेले, लाडक्या बहिणीचे 1,500 ते 2,100 झाले, 2,100 ते 3,000 रुपये होईल हा मला विश्वास आहे. पण पहिले दिलं आणि मग मागितलं, यांनी पहिले मतं घेतले आणि खोटे बोलले, 1 रुपयासुद्धा बँकेत आला नाही. राहुल गांधींनी सभा घेतली, राहुल गांधींनी खोटे बोलले, आधी आरक्षण जाईन आरक्षण जाईन. अरे संविधान जब तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा, संविधानाला कोणी बदलू शकत नाही. आणि संविधान हे आमच्या सगळ्यांच्या रक्तामध्ये आहे, आमच्या पूर्ण मनामनामध्ये संविधान आहे, म्हणून त्याचं रक्षण करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. खोटं बोलून संविधानाचा वापर करून राजकारणामध्ये 8,500 रुपये बँकेत टाकू त्याचा विरोध राहुल गांधींनी प्रचार केला आणि मतं मिळवली लोकसभेमध्ये, पण त्याचा पूर्ण बदला आज तुम्ही पाहिलं काँग्रेसची काय परिस्थिती, काय हालत आहे, कशा प्रकारे काँग्रेसला घरी बसवलं हे जनता जनार्दननी पूर्ण दिलेलं आहे. आणि मला असं वाटते महाराष्ट्रामध्ये नवीन मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस राहतील. देवेंद्र फडणवीसांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे, आमच्या मनामनामध्ये आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. अजित पवार गटाकडून सुद्धा पाठिंबा दिलेला आहे मुख्यमंत्री होण्यासाठी. अजित पवार एकदम छोटे भाऊ आहे, त्याच्यापेक्षा मोठे एकनाथ शिंदेजी आहे आणि सगळ्यात मोठा भाऊ आहे भाजप. तर मला असं भाजपमध्ये सगळ्यात मजबूत नेतृत्व आणि ज्या नेतृत्वावर संपूर्ण जनतेने विश्वास ठेवला आणि मोठ्या प्रमाणात भाजपच्या सीटा निवडून आल्या, तर देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे, त्यामुळं ते CM बनतील असा माझा विश्वास. मुंबईला तुम्ही चालले आहात, बोलवण्यात आलेलं आहे, मंत्रीपदाची वर्णी लागणार आहे. मंत्रीपदाचा विषय नाही आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत मी काम करतो, पूर्ण ताकदीन त्यांच्यासोबत आहे, गेल्यावर त्यांची भेट घेईन, त्यांनासुद्धा शुभेच्छा देईल. आणि खऱ्या अर्थानं अमरावती जिल्ह्यामध्ये जे यश मिळालं त्याच्याबद्दल आमचं खूपदा बोलणं झालं, त्यांनीसुद्धा अभिनंदन केलं, मीसुद्धा अभिनंदन केलं. तर मला असं वाटते एवढी मोठी लढाई जिंकल्यानंतर भेटून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यासाठी मी जाणार. कुठेतरी स्टार प्रचारक म्हणून आपण काम केलेले आहे, नवनीतजींनी काम केलं आहे, नवनीतजींची कुठेतरी विधान परिषदेवर वर्णी लागली पाहिजे असे काही कार्यकर्त्यांना वाटतंय, काय तुम्हाला वाटतं? अजिबात नाही, ते महाराष्ट्राच्या राजकारणात ते काम करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधान परिषद किंवा कुठलं त्यांना मिळालं पाहिजे हा उद्देश नव्हता. भाजप पक्ष मजबूत झाला पाहिजे, भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे, भाजपचे आमदार निवडून आले पाहिजे या उद्देशानं नवनीत राणांनी पूर्ण ताकदीनं प्रचार केला आणि त्या ठिकाणी त्यांना चांगलं यश मिळालं. देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री पाहिजे सर्वसामान्य कार्यकर्ते. बिलकुल, मला असं वाटते जो आज कौल आहे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात भाजपच्या सीटा निवडून आल्या, सगळ्यांच्या मनामनामध्ये आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही सगळे त्याच्यासोबत. कुठेतरी मागच्या वेळेस कौल मिळू नये, उद्धव ठाकरे पक्ष सोडून गेल्यामुळे तो कौल राहिला आणि मुख्यमंत्री होऊ शकले नाही. उद्धव ठाकरेंनी तेव्हा बेमानी केली, जेव्हा बहुमत आल्यानंतर सगळ्यात जास्त सीटा भाजपच्या आल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी विचाराचं परिवर्तन करून भाजपला धोका देऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि तिथे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवेंद्र फडणवीसांसोबत खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंनी धोकाच दिला होता, पण आज तशी परिस्थिती नाही आहे. भाजप मोठा पक्ष आहे, मोठ्या ताकदीने निवडून आलेला आहे आणि सगळ्यांना माहीत आहे ज्याचे जास्त आमदार राहतात ज्याची जास्त ताकद राहते तो मुख्यमंत्री असते, हे एकनाथजी शिंदेंनाही माहीत आहे, अजितदादांनाही माहीत आहे.
त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनतील. क्लिअर कर. तर राहुल गांधींनी खोटं बोलून प्रचार केला असं रवी राणा यांनी म्हटलं. रवी राणाने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील असं सुद्धा म्हटलंय. बच्चू कडू विधानसभेत पुन्हा दिसणार नाहीत असं म्हटलं होतं आणि तसंच झालेलं आहे असं सुद्धा रवी राणा यांनी म्हटलंय.